नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईन टीचिंग डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून TYBA सेमिस्टर 6 पब्लिक फायनान्स युनिट सेकंड यामध्ये सार्वजनिक कर्जाचे स्रोत सोर्सेस ऑफ पब्लिक डेट्स ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक कर्ज हे शासनाचं कर्ज असतं. केंद्र सरकार, राज्य सरकार कर्ज घेतं. या कर्ज घेण्यामागे काही उद्देश असतात, तसेच त्याचे काही स्रोत असतात, आणि या कर्जाचा उपयोग देशाची अर्थव्यवस्था सुस्थिरपणे चालवण्यासाठी, देशाचा विकास जलदगतीने करण्यासाठी किंवा देशातील अनेक मोठमोठे उपक्रम योजना आखण्यासाठी या ठिकाणी कर्ज घेतलं जातं. परंतु हे कर्ज जेव्हा त्यांचं स्वतःचं सरकारचं उत्पन्न कमी पडते, त्याच वेळेस ते कर्ज घेतलं जातं. तर या कर्जाचा जे काही लेखाजोखा आढावा आहे तो या ठिकाणी आपण घेऊयात. तर भारतातील शासकीय कर्ज गव्हर्नमेंट डेट्स इन इंडिया, आता अलीकडील काळात आपण जर पाहिलं तर प्रत्येक देशात शासकीय खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळं केंद्र सरकार, घटक राज्य सरकार हे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे 30% खर्च हा त्यांचा होत असतो. आणि वाढत्या खर्चाच्या माध्यमातून त्यांचे जे काही उत्पन्नाचे मार्ग आहेत, उदाहरणार्थ कर आहेत किंवा उद्योगातून मिळणारा नफा आहे किंवा इतर प्रकारचं जे काही उत्पन्न असतं, हे त्या ठिकाणी कमी पडतं आणि सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. विशेषतः भारतासारख्या देशाला कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे आणि पंचायत योजनांचा अवलंब करीत असल्यामुळे औद्योगिकरण, शेती क्षेत्राचा विकास, सर्व क्षेत्रांचा विकास करणे, त्याचबरोबर बेकारी, दारिद्र्य यांचं प्रमाण कमी करणे, यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पन्नाची गरज असते. असं या ठिकाणी आपल्याला उत्पन्न हे कर्जाच्या माध्यमातून घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून केंद्र सरकार आणि घटक राज्य या ठिकाणी कर्ज उभारणी करते आणि कर्ज उभारणी करण्याचा राज्यघटनेने वैधानिक अधिकार सुद्धा दिलेला आहे. तर भारतासारख्या विकसनशील देशात अंतर्गत शासकीय कर्जाला पुढील कारणांनी महत्व आलेलं आहे. जे काही कर्ज घेतो याच्यामध्ये आपण पाहतो की वित्तीय साधनसामग्री गोळा करण्याचे एक साधन आहे. त्यानंतर भाववाढ किंवा भावघट होत असते, ती आटोक्यात आणण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो. त्यानंतर जे काही उत्पादक प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ औद्योगिक प्रकल्प आहे, सिंचन प्रकल्प आहेत किंवा दळणवाहतूक विकास प्रकल्प आहेत, यांच्या निर्मिती साधन म्हणजे कर्ज आहे असं सुद्धा समजलं जातं. त्यानंतर देशातील जे काही बचत आहे या बचतीला प्रोत्साहन देण्याचे साधन म्हणून सुद्धा आपण कर्जाला उभं. तर भारताचा कर्ज बाजार ही देशापैकी इतर जगाच्या तुलनेत कितवा क्रमांक लागतो या ठिकाणी आपण पाहिलं तर 1991 भारत तिसऱ्या क्रमांकाचा मोठा कर्ज बाजारी देश समजला जाता. त्यावेळेस पहिला ब्राझील देश होता, दुसरा मेक्सिको होता. त्यानंतर भारताचा आपण जर आलेख पाहिला तर 1998 नववा क्रमांक आहे जगात. त्यानंतर 1999 दहावा, 2000 नववा, 2002 आठवा, 2004 आठवा, त्यानंतर 2006 पाचवा आणि 2008 पाचवा कर्ज घेणारा देश किंवा कर्ज बाजार देश हा ओळखला जातो. तर हे या ठिकाणी थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण बघितला आहे. यानंतर महत्वाची संकल्पना आपण सार्वजनिक कर्ज पब्लिक डेट्स, तर ही पब्लिक डेट्स ही संकल्पना आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये जसं व्यक्ती त्या ठिकाणी कुटुंब, व्यावसायिक संस्था कर्ज घेतात, त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा देशाचा कारभार चालवण्यासाठी कर्ज घ्यावे लागतात, त्यांना आपण सार्वजनिक कर्ज म्हणतो. आता सार्वजनिक कर्ज म्हणजे राज्य किंवा केंद्र सरकारने आपल्याच नागरिकाकडून, सामान्य जनतेकडून किंवा परकीय देशाकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जी कर्ज घेतात त्याला आपण सार्वजनिक कर्ज म्हणतात. तर सार्वजनिक कर्ज हे आपण पाहतो की पुष्कळदा सरकारला बँका, व्यावसायिक संस्था यांच्याकडे सुद्धा कधी कधी कर्ज घ्यावं लागतं. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्याकडून सुद्धा कर्ज घ्यावं लागतं. तर या कर्जाला आपण अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज, देशाच्या अंतर्गत ज्यावेळेस सरकार कर्ज घेते त्याला आपण अंतर्गत किंवा इंटरनल डेट्स म्हणतो. आणि जेव्हा बाहेरील देशाकडून, संस्थेकडून, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतली जातात त्याला आपण बाह्य स्वरूपात किंवा एक्सटर्नल डेट्स असं म्हणतो. तर थोडक्यात सरकारने सार्वजनिक खर्चाकरिता देशातील लोकांकडून व परकीय देशाकडून घेतलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. त्यानंतर कर्ज उभारणीचे काही ध्येय किंवा उद्दिष्टे असतात, ती कोणकोणती आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आहे
की देशातील एक मिनिट अंदाजपत्रकाची अंदाजपत्रकाची काही तूट असते ती भरून काढणे हे या ठिकाणी सार्वजनिक खर्च उपलब्ध असणारे वित्तीय साधन झाले तफावत तात्पुरत्या स्वरूपात कर्ज घेऊन भरून काढली जाते. जी अंदाजपत्रकाची तूट असते ती भरून काढण्यासाठी या ठिकाणी कर्ज उभारलं जातं. त्यानंतर देशाला युद्धजन्य परिस्थिती असेल तर अशा वेळेस सुद्धा कर्जाचा उपयोग या ठिकाणी केला जातो. किंवा युद्धजन्य परिस्थितीत कर्ज काढून साहित्य जमा करणं किंवा युद्ध करणं किंवा शस्त्रसाठा जमा करणं किंवा तो त्या ठिकाणी वापरणे यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावा लागतो. त्यानंतर देशामध्ये मंदीची परिस्थिती असेल किंवा तेजीची परिस्थिती असेल तर अशा काळात त्या ठिकाणी सरकारला कर्ज घेऊन त्यावर मात करावी लागते. आता मंदीच्या काळात काय होतं, एकूण वातावरण प्रतिकूल होतं, निराशेचं असतं, उत्पादन पातळी घटते, त्यानंतर रोजगार पातळी घटते, लोकसंख्येत वाढ होते, त्यानंतर उपभोग खर्च वाढतो. अशा वेळेस त्या ठिकाणी सरकारला मध्यस्थ होऊन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या मंदीच्या वातावरण मात करण्यासाठी कर्ज उभारणी करणं आवश्यक असते. कारण कर आकारून त्या ठिकाणी ही परिस्थिती बदलणार नसते तर अशा वेळी सार्वजनिक खर्चची सोय ही कर्जाचा आधार घेऊनच करावी लागते असं केस या अर्थतज्ञाने म्हटले आहे. त्यामुळे कर्ज उभारणी ही केली जाते. त्यानंतर विविध जगा आपल्या देशामध्ये जे काही विविध विकास प्रकल्प असतात हे प्रकल्प कार्यवाहित करण्यासाठी सुद्धा आपल्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यानंतर देशामधील सामाजिक सेवा सुविधा असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पुरवा लागतात. उदाहरण शिक्षण आहे, आरोग्य आहे, सेवा गृह बांधणी आहे, जीवनावश्यक वस्तू औषधी ह्या अनुदान पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या जे काही कमकुवत गट असतात त्यांना सहाय्य, त्यानंतर निराधार केंद्राची स्थापना करणे अशासाठी या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी कर्जाची आवश्यकता असते. तर हे सार्वजनिक कर्ज आपण यासाठी घेतो. त्यानंतर तेजीवर किंवा तेजीच्या परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी सुद्धा कर्जाचा उपयोग केला जातो. तर साधारणतः आपण पाहतो की तेजीचं नियंत्रण करण्यासाठी सरकार कर्जाचा स्वीकार करते, लोकांचे हातातील अतिरिक्त पैसा काढून घेते आणि वस्तू व सेवांच्या मागणीत घट आणून देते. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या वस्तू व सेवांच्या मागणीतील घट करून अर्थव्यवस्थेत तेजीची जी काही अवस्था असते ती दूर करते. यानंतर सार्वजनिक उभारणी करण्याचे स्रोत हे या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे की सोर्सेस ऑफ पब्लिक डेट्स कोणकोणते आहेत. तर नंबर एक आहे अंतर्गत कर्ज. तर सरकार जेव्हा देशात कर्जाची उभारणी करते त्याला आपण अंतर्गत कर्ज म्हणतो. म्हणजे फक्त देशातल्या देशातच या ठिकाणी कर्जाची उभारणी करणे याला आपण अंतर्गत कर्ज म्हणतो. आता देशाच्या मुद्रा बाजारातून कर्ज घेते तर कधी अर्थव्यवस्थेतील देशातील भिन्न व्यक्तीकडून सुद्धा या ठिकाणी अल्प मुदती कर्ज घेतले जाते. तर दीर्घ मुदती कर्ज हे अर्थव्यवस्थेत रोख्यांची विक्री करून उभे केले जाते. हे रोखे बाजारात सामान्य व्यक्ती, व्यापारी बँका, इतर आर्थिक संस्था खरेदी करतात आणि त्यातून सरकारला पैसा मिळतो. तर अंतर्गत कर्ज या ठिकाणी अशा प्रकारे घेतलं जातं. त्यानंतर महत्वाचं आहे की बहिर्गत कर्ज, एक्सटर्नल डेट्स. सरकारची गरज अंतर्गत कर्जातून जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा सरकार दुसऱ्या देशाच्या सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्था जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IBRD, IDA, वर्ल्ड बँक या संस्थाकडून कर्ज घेते. अशा कर्जांना आपण बाह्य कर्ज किंवा एक्सटर्नल कर्ज म्हणतो. कर्ज सरकारला देणे असल्यामुळे त्याची परतफेड करणे आवश्यक असते. कर्ज परतफेडीचा काळ, त्यावर व्याज द्यावं लागतं आणि सरकार जेव्हा देशांतर्गत कर्ज घेते तेव्हा देशातील पैशा पुरवठ्यात घट होत असते व जेव्हा परत केली जाते तेव्हा पैशा पुरवठ्यात वाढ होते. एवढं परदेशी कर्ज घेतले असता आता हे अंतर्गत कर्जामुळं असा परिणाम होतो आणि परदेशी कर्ज घेतल्यामुळे पैशा पुरवठ्यात वाढ होते, परत केले असता पैशाच्या पुरवठ्यात घट होते. हा अंतर्गत आणि बहिर्गत कर्जातला थोडासा मूलभूत फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज. त्यानंतर दुसरं या ठिकाणी सार्वजनिक कर्जाच्या प्रकारात ऐच्छिक कर्ज व सक्तीचे कर्ज असा एक प्रकार आपल्याला सांगता येतो. ऐच्छिक कर्ज म्हणजे काय, याला व्हॉलंटरी डेट्स म्हणतो आपण. या कर्जामध्ये सरकार लोकांकडून त्यांच्या इच्छेनुसार कर्ज घेते, याला आपण या ठिकाणी इच्छेनुसार कर्ज घेते. तेव्हा सरकार रोख्यांची विक्री करते, ज्याला ते घ्यायचे असतील त्यांनी ते घ्यायचे असतात, यात सक्ती अजिबात नसते. तर या ठिकाणी रोखा का घेतात, त्याच्यावर व्याज मिळतं, त्या ठिकाणी गुंतवणूक होते आणि म्हणून सरकार
या ठिकाणी लोकांची विक्री करते, लोक त्या ठिकाणी कर्ज घेतात, आता रोखा घेतात आणि पैसा सरकारकडे जमातो, त्याला आपण ऐच्छिक कर्ज म्हणतो. तर हे व्हॉलंटरी डेट्स अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत जमा करतात. त्यानंतर सक्तीची कर्ज, याला फोर्स्ड डेट्स म्हणतात. तर कधी कधी सरकार या मार्गाचा सुद्धा अवलंब करते. सरकारला जेव्हा कर्जाची आवश्यकता असते आणि बाजारात रोख्यांची विक्री होत नाही किंवा रोखे विक्री होऊनही त्या ठिकाणी पैसा कमी पडतो, अशा वेळेस सरकार लोकांना रोखे घेण्याची सक्ती करते. बऱ्याच वेळेस रोखे विक्री करताना लोक घेत नाहीत, मग अशा वेळेस कंपल्सरी त्या ठिकाणी, उदाहरण कर्मचारी वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा त्या ठिकाणी काही संस्थेचे लोक असतील किंवा राजकारणी लोक असतील, अशा लोकांना त्या ठिकाणी रोख्यांची विक्री करणे हे कंपल्सरी करते किंवा सक्तीचं करते. अशा प्रकारे सक्तीने विकलेल्या कर्जरोख्यातून उभारलेल्या कर्जाला सक्तीचे कर्ज म्हणतात, फोर्स डेट्स म्हणतात. म्हणजे ऐच्छिक कर्ज आणि सक्तीचं कर्ज याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हे ऐच्छिक म्हणजे स्वेच्छेने केलं जातं, घेतलं जातं, परंतु इथं त्या ठिकाणी सक्ती केली जाते आणि त्याच्यातून कर्ज उभारलं जातं. तर अशा कर्जाचा उपयोग सहसा सरकार नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळातच उपयोग करते. केव्हाही सक्तीचे कर्ज घेत नाही. ज्यावेळेस सरकारला खूप गरजच वाटते आणि घेणं आवश्यकच असते, जसं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा आणीबाणीचा काळ असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी सरकार हे कर्ज उभारते. तर अशा प्रकारे सक्तीचं कर्ज. त्यानंतर उत्पादित कर्ज आणि अनुत्पादित कर्ज हे दोन प्रकार या ठिकाणी आपण सांगू शकतो. देशातील सरकार घेतलेल्या कर्जातून तेवढ्या मूल्याची जिंदगी किंवा असेट निर्माण करते त्याला उत्पादित कर्ज म्हणतात. उदाहरणार्थ सरकारने 500 कोटी रुपये घेतले, कर्ज घेतले आणि त्यातून 500 कोटीचा खत कारखाना उभा केला, तर ते उत्पादित कर्ज ठरते. जेवढं कर्ज घेतलं ते काहीतरी उत्पादन किंवा उत्पादक स्वरूपाच्या कामासाठी वापरलं, त्याला आपण उत्पादित कर्ज किंवा प्रोडक्टिव्ह डेट असं म्हणतो. तर या ठिकाणी प्रोडक्टिव्ह डेट. त्यानंतर दुसरं आहे अनुत्पादित कर्ज. आता अनप्रोडक्टिव्ह कर्ज डेट काय आहे की सरकारने घेतलेले कर्ज युद्ध, सवलती, सबसिडी, मदत, व्याज देणे, ठीक आहे, किंवा इतर काही सेवा पुरविणे यासाठी वापरले जाते, त्याला अनुत्पादित कर्ज असं म्हणतात. या देशात या कर्जातून कुठल्याही प्रकारची ऍसेट निर्माण होत नाही, तर अनुत्पादित कर्ज हे देशाला ओझे ठरणारे असते, तरी सुद्धा सरकारला हे करावं लागतं. मग अशा कर्जाचा परतफेडीसाठी सरकार काय करते, लोकांवर कर आकारते, त्यामुळे कर्ज लोकांच्या दृष्टीने वास्तव ओझे ठरते. त्यामुळे घेतलेले कर्ज उत्पादक कार्यासाठी आणले गेले तर त्याचे समाजाला फारसे ओझे होत नसते, परंतु अनुत्पादक कर्जाचा भार हा सर्वसामान्य जनतेवर सुद्धा पडणार असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वरील विविध मार्गाने सार्वजनिक कर्जाची उभारणी केली जाते. यामध्ये आपण विविध प्रकार या ठिकाणी पाहिले सरकारच्या या कर्जाचे, त्याला आपण अंतर्गत बहिर्गत कर्ज म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की अंतर्गत कर्जामध्ये वेगळ्या संस्था आणि बहिर्गत कर्जामध्ये देश, विविध संस्था. त्यानंतर उत्पादित कर्ज, अनुत्पादित कर्ज, स्वेच्छेचं कर्ज, त्यानंतर सक्तीचं कर्ज. तर अशा विविध मार्गाने सरकारला या कर्जाची उभारणी करावी लागते. ह्या कर्जाचा उपयोग सरकार देशामध्ये विकास कामासाठी आणि त्याचबरोबर अनुत्पादित कामासाठी सुद्धा करते आणि त्याच्यातून सरकार या देशाचा अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना आपण थोडक्यात या ठिकाणी संपलेली आहे. या संकल्पनेचं जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून बघाव्यात. तर अतिशय छोटी संकल्पना या ठिकाणी असल्यामुळे आपण घेतलेली आहे. तर सर्वांना धन्यवाद, थँक्यू. ही संकल्पना या ठिकाणी आपण संपूयात. यावर काही बेसिक प्रश्नसुद्धा आपण काढण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद, थँक्यू.